भक्ति युक्ति आणि शक्ति असा त्रिवेणी संगम असलेले महापालिकेतील सुरेश पाटील हे ढाळ्या वाघ आहेत असं प्रतिपादन छाया खंडाळकर यांनी केलंय. आपल्या प्रभागाचा नव्हे तर संपूर्ण सोलापूर शहरातील नागरिकांच्या अडीअडचणी मूलभूत सुविधा सोडवण्यामध्ये सुरेश पाटलांमध्ये धमक आहे. गेल्या 25 वर्षांपासून त्यांनी विकासाच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधलाय असं मत भाजपचे सरचिटणीस शशिकांत थोरात यांनी व्यक्त केलंय. गेल्या 6 ते 7 महिन्यापूर्वी पासून की वेगवेगळ्या अफवा या ठिकाणी पसरवल्या जात होत्या की वार्डाची रचना बदलली आहे, वार्ड तिकडचं वार्ड इकडे गेलंय, इकडची निधी तिकडे गेली. मागच्या आठवड्यामध्ये दाळगे प्लॅट आणि ढोर गल्ली या ठिकाणी कामाचं उद्घाटन झालं. या ठिकाणी असं सांगण्यात आलं की अन्नाचं वार्ड बदलल्यामुळं अन्न आणि ढोर गल्ली आणि दाळगे प्लॅट भागातली निधी तिकडं फिरवली आहे आणि त्या ठिकाणी काम होणार नाही. अशा प्रकारच्या अफवा आणि खोटं पसरवण्याचं काम अन्नाच्या इतर पक्षातील विरोधकाकडून होत गेलं आणि झालं सुद्धा, पण तसलं कुठलंही प्रकार न होता मागच्याच आठवड्यामध्ये दाळगेलवाटा आणि ढोरगल्ली या दोन्ही भागामध्ये पिण्याचे पाईपलाईन आणि रस्ते हे दोन्ही कामं या ठिकाणी झाले. यावरून असं दिसतंय की अण्णा ज्या भागात उभं राहणार नाहीत किंवा ते या भागात इच्छुक आहेत, तो भाग जरी वेगळा असला, प्रभाग जरी वेगळा असला, त्या ठिकाणी सुद्धा कुठलंही मनात असं संकोचित भावना न ठेवता की आपलं वार्ड आलं नाही बाबा त्या ठिकाणी, तिथं कामं केल्यावर आपल्याला काय फायदा होणार नाही अशी भावना न ठेवता त्या ठिकाणी सुद्धा विकासाची कामं केली. दरम्यान प्रभाग 3 मधील घोंगडे वस्ती भवानीपेठ सोनानगर परिसरातील सिद्धेश्वर भजने मंडळ येथे सुरेश पाटील यांच्या वॉर्ड वॉईज आणि भांडवली निधीतून रस्ता डांबरीकरण आणि फ्लेवर ब्लॉक कामाचा शुभारंभ रविवारी करण्यात आलाय. यावेळी छायाताई खंडाळकर, बाळासाहेब ओझा, मोहन कापसे, बाबूराव कलागते, विजय स्वामी, अप्पू घोडके, बसवराज निंबर्गी, पांडुरंग घाटे, शैलेंद्र मुनाळे, तुकाराम घाटे, सुशीला आडेकर, पारू घोडके, गंगू कोपे, स्वामी अव्वा, कोटलगी अव्वा, सुनीता जाधव, पिसाळ साळुंके आदींची उपस्थिती होती. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमा पूजनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला. आता निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहू लागलेत. पावसाळ्याच्या छत्रीप्रमाणे मताचा जोगवा मागण्यासाठी काही लोक आपल्यापर्यंत येतील. कुठल्याही भूलतापांना बळी पडू नका. विकास कामं करणाऱ्या व्यक्तीलाच निवडून द्या असं प्रास्ताविकात भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील म्हणाले. राजकारणाच्या जोडीला सुरेश पाटील यांनी संस्कृती जपली. भक्ती युक्ती आणि शक्ती असा त्रिवेणी संगम विकासाभिमुख नेतृत्व असणारे सोलापूर महापालिकेतील ते ढाण्या वाघ आहेत असं मनोगत यावेळी छाया खंडाळकर यांनी व्यक्त केलं. सोनाई नगरचा पूर्वीचा सगळा परिसर कसा होता आणि आता किती बदल झाले. सडक झालेली आहे चांगली, इथं पाणी येत आहे, पुन्हा भजनी मंडळाने खोली बांधून दिलेली आहे. तर अण्णा तुम्ही असंच लोकांचं काम करा आणि मग तुमची धडाडी अशीच पुढे जाणार आहे. कुणाच्या मागं लागण्यात अर्थ नाही, फक्त काम आणि काम आणि काम. आणि माझा अण्णा कधी बी जाऊ दे, त्याची मी आईच आहे अजून पण. मला कधी कधी अण्णाला भूक लागते, हे आई काय अण्ण सांग मला भूक लागते. सुंदरी अगदी अगदी लहान मुलासारखं मला आईवर लहान मुलं कसं आईवर प्रेम करत तसं ना माझ्यावरती त्याने प्रेम केलेलं आहे. काही होऊ दे, हे आई तू ये आधी, तू आधी आलं पाहिजे. इतकी माझ्यावरती श्रद्धा आणि प्रेम आहे आईचं, तर त्यामुळे मी अण्णांच्या ऋणात राहणं पसंत करेन. आणि तुम्ही सगळ्यांनी त्याच्या कामाची त्यांनी जे केलेलं काम आहे ते मात्र लक्षात ठेवणे. गेल्या टर्म मध्ये आपण या ठिकाणी रस्ता खराब झालत, रस्ता खराब झाल्यावर पुन्हा आपण त्या माणसाकडनं रस्ता करायला लावला असं एकही नाही. आता आपण पाईपलाईन घातल्यामुळं हे रस्ता फुटलाय म्हणून आता आपण या ठिकाणी 8 लाखाचा रस्ता आपण आता एका गेल्या 8 दिवसात चालू होणार आहे. अनेक लोकांचं म्हणणं होतं की आपण 2 बळाचा स्पर्श घातला, एक आपलं कापशांच्या बळात आणि एकदा प्रकाश सावंतीच्या बळात. परंतु चुरमुरे बट्टीचे आमचे माता बंधू वगैरे इथं बसताना सांगितले की आमच्या चुरमुरे बट्टीला काय तुम्ही काय प्युअर ब्लॉक घालणार नाही का? मग तिथेही आपण प्युअर ब्लॉकचं 2.5 लाख रुपये तरतूद करून मंजूर करून दिलेलं आहे. आता तेही 8 दिवसात काम या ठिकाणी होणार आहे. आपल्या या सोनानगरमध्ये हे सोन्यासारखे असलेले आमचे माता बंधू भगिनी यांनी अनेक वेळा आमच्या बाजून असल्यामुळं माझ्यासारख्या गरीब माणसाला माझ्यासारख्या कुठल्या पद्धतीला आमच्या माता बंधूंना माहीत आहे. मी कुठलंही दादागिरी गुंडगिरी वगैरे कधी आयुष्यात केलं नाही आणि करणार बी नाही. आणि तुमच्यावर कोण तर दादागिरी गुंडगिरी करत असेल, कोणतर अत्याचार अन्याय करत असेल तर मी गप्प बसणार नाही.
मी त्यांना जसाच तसे उत्तर द्यायला मी तयार आहे. आमच्या मातृबंधूंना सांगायचं आहे, इथं कोणी छेडछाड करत असतील, कोणी आगोपणा करत असतील, कोणी दादागिरी गुणगिरी करत असतील, कोणी येऊन आता पावसाळी छत्रीसारखं निवडणुकामध्ये, आता तुम्ही बघितलं एकदा 97 मी एक नगरसेवक झाला असेल, पण 2002 3 नगरसेवक होता, 2007 जगदीश पाटील नगरसेवक झाले, 2012 आम्ही 2 नगरसेवक होता, आता 2017 आम्ही 4 नगरसेवक होता. आता सर्वांना माहित आहे, मी सांगायचं गरज नाही आहे, 4 नगरसेवकामध्ये कोण किती काम केलंय, कसं केलंय, काय ते सांगायचं वाप बरोबर नाही. परंतु इथल्या माता बंधू भगिनी आम्ही जेव्हा सांगितलं 4 कमळला मतदान पाहिजे केलं पाहिजे, 4 कमळा मतदान केलेले लोक आहेत, माझी जबाबदारी आहे म्हणून हे काम मी करायचं या ठिकाणी आम्ही वचन दिलतो, मीच करणार आहे. कुणी केलं नाही केलं याचा ओहापोह करणार नाही. परंतु मला एवढंच सांगायचं आहे, तुम्ही जेव्हा या 25 वर्षात तुमच्या मुलाला, तुमच्या भावाला, तुमच्या म्हणजे जावईला तुम्ही सर्वजण पाठीशी राहिल्याबद्दल तुमचं खरं तर खूप खूप आभार आहे. खास महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तेजस पिसाळ, प्रकाश साळुंके, सोमनाथ पिसाळा, सिद्धलिंगय्या स्वामी, बिकुसा कोल्हापुरी, मल्लीनाथ चोपडे आणि पुजारी आदींनी परिश्रम घेतले. सिद्धेश्वर भजनी मंडळ आणि गीता भजनी मंडळ भक्तगण सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिवाजी रानसरजे यांनी केलं तर आभार युवा नेते बिपिन पाटील यांनी मानले.